खरं तर अनेक राजकीय पक्षांकडनं निवडणुकीच्या आधी सर्वे केला जातो आणि हा सर्वे याच्यासाठी असतो की जिथे आपली ताकद कमी तिथे आपण अधिक ताकदीनं काम करू. सत्ताधारी सर्वे करतात पण हा असा सध्या सत्ताधारी विलक्षण सत्ताधारी या पृथ्वी तलावावरचा की जिथे त्यांची ताकद कमी आहे तिथे ते काम नाही करत, तिथे ते समोर ज्याची ताकद जास्त आहे म्हणून त्यांना बदनाम करतात. इतका गलिच्छ राजकारण केलं जातं पण बदनाम करून सगळेच काही आपल्या पक्षात येणारे गद्दार नसतात, सगळेच काही पक्षांतर करणारे एकनाथ शिंदे नसतात, सगळेच काही आपल्याला क्लिनचिट मिळावी म्हणून पक्षांतर करणारे अजित दादा नसतात, सगळेच काही 100 कोटींचा घोटाळा 100 कोटी आम्हालाही देत होते परंतु आम्ही गेले नाही असं म्हणत रात्रीतनं पक्षांतर करणारे संतोष बांगर नसतात, सगळेच गद्दार नसतात, काही लढवय्ये सदा सुधाकर बडगुजरसुद्धा असतात आणि त्यांच्याच समर्थनात त्यांच्यासाठी आम्ही आज खरं तर आंदोलनाला बसलो. नाशिक शहरात प्रचंड प्रश्न आहेत, महिलांचे बलात्कार आहेत, कितीतरी माणसं बंदुकीचा, आज आम्ही निवेदनात म्हणणार आहोत की बंदुकीचा चुकीचा परवाना काढला जातो, खंडणी गोळा केली जाते, अशा अनेक गोष्टी असताना अहो 2 वर्षापूर्वीचा तुम्ही गोळीबार काढतात. हिंमत असेल माझी तर माझं सरकारला विनंती आहे, अंबड पोलीस स्टेशनमध्ये साधारण 7 महिन्यापूर्वी एका पोलीस निरीक्षकाने स्वतःच्या हातानं बंदुकीनं स्वतःच्याच डोक्यात गोळी घातली आणि आत्महत्या केली. ती आत्महत्या का केली याची चौकशी न करता 2022 मध्ये झालेल्या जो गोळीबाराचा हा प्रयत्न आहे 2022 मध्ये त्यावेळी 100 माणसांची चौकशी झाली, त्यात बडगुजर पिता पुत्रांचं नाव आलं नाही. परंतु अचानक 2024 मध्ये असं काय घडलं, अशी कुठली महाशक्ती आली, फडणवीस साहेबांनी फोनबिन केला की काय, आणि अचानक बडगुजर पिता पुत्रांचं नाव यावं म्हणून अंकुश शेवाळ यांना अटक होते, त्यांना बेदम मारहाण केली जाते आणि मग त्यांचं नाव रोवण्यासाठी नाव घेण्यासाठी त्यांना मारहाण केली जाते. पर इथे परत थांबत नाही, त्यांनी नाव घेतल्यानंतर त्यांच्या बहिणीला मारहाण केली जाते. मग हिंमत असेल तर ज्यांनी त्या बहिणीला मारहाण केली तिला त्यांना अटक करा ना. लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण का, जिनी मार खाल्ला ती तुमची लाडकी बहीण नव्हती. तुमचं दुखणं काय, तुमचं शल्य काय, तुमचं दुखणं एवढंच आहे की माननीय सुधाकर बडगुजर हे नाशिकमधले संभाव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. तुमचं दुखणं हेच आहे की ते जिथे उभे राहतील तिथे त्यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल. महाशक्ती महाशक्ती म्हणणारे सुधाकर बडगुजरांच्या शक्तीला घाबरले आहेत आणि म्हणून हेच त्यांचं दुखणं आहे. लाडकी बहीण त्यांनी किती आणली तरी सन्माननीय उद्धव साहेबांनी दिलेले उमेदवार नाशिककरांना लाडके आहेत हे त्यांना कळू चुकलं आहे आणि हेच दुखणं आहे. माझी विनंती आपल्यामार्फत, नाशिकमध्ये अनेक प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्या. माननीय सुधाकर बडगुजर साहेब त्यांचं कुटुंब निर्दोष आहे, त्यांना उगाच प्रशासन चुकीच्या पद्धतीने अर्थात दिसतच आहे. आरोप काय, जनता अत्यंत प्रगल्भ आहे, जनता अत्यंत अभ्यासक आहे. 2022चा गुन्हा 2024ला तुम्ही काढतात, आपण 14 डिसेंबर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.